हरिओम श्रीराम अंबालिया नाथ संबंध मी स्वप्नाली वीरा ताम्हणे उपासना केंद्र दादर. माझा मुलगा शौनक ताम्हणे तेव्हा 12 वर्षाचा होता आणि त्याला 2020 ऑगस्टमध्ये ताप यायला लागलेला. तापाचं निदान कळत नव्हतं आणि मग नंतर आधी टेस्ट झाल्या त्याच्यात काही कळत नव्हतं आणि व्हायरल वगैरे असेल असं धरून औषधं चालू होती. परत ताप आला तेव्हा मग ॲक्च्युली पॅन्डेमिक असल्यामुळे जरा टेन्शन होतं. ताप आला तर मलेरिया डिटेक्ट झाला आणि तेव्हा जरा बरं वाटलं, चला मलेरिया आहे कोविड नाही आहे. औषधं सुरू झाली, मलेरियाची ट्रीटमेंट चालू राहिलेली आणि त्याच दरम्यान जेव्हा 14 दिवसांचं जे औषध असतं त्याच्यात क्लोरोक्विन हे जे स्टँडर्ड मेडिसिन आहे हे त्याला सुरू झालं. कोविडचा पिरियड असल्यामुळे आम्ही नेहमी दररोज इनफॅक्ट ऑक्सिजन लेवल चेक करायचो सगळ्यांचाच आमच्या घरी, तसंच त्याचं पण चेक करायचो आणि मग अचानक दिसायला लागलं त्याचं ऑक्सिजन लेवल कमी होत चाललेलं. कमी व्हायचं कारण म्हणजे आमचं तर त्याच ऑक्सिमीटरवर नॉर्मल येत आहे पण त्याचं कमी का येत आहे. तर डॉक्टर पौरसिंहांशी बोलणं झाल्यावर ते म्हणाले की आपण डॉक्टर रोहित नार्वेकर आहेत चाइल्ड स्पेशलिस्ट, त्यांच्याशी एकदा संपर्क करूया. आणि त्यांनी फाइंड आउट केलं, त्यांनी एक्सरे करून घेतला, एक्सरे नॉर्मल आला, चेस्ट एक्सरे. मग ते झेन हॉस्पिटल चेंबूर येथे असोसिएटेड होते त्यामुळे तिथे त्यांनी बोलवून घेतलं. त्याचा सीटी स्कॅन केला, सीटी स्कॅन सुद्धा कम्प्लिटली नॉर्मल आला. मग ते म्हणाले की आता आपल्याला अजून फाइंड आउट करायला लागेल की ऑक्सिजन लेवल का एवढं खाली जात आहे. म्हणजे जेव्हा ऑक्सिजन लेवल 88 आलेलं तेव्हा माझ्या फॅमिली फिजिशियननी सांगितलं त्याला उचल आणि हिंदुजाला जाऊन ॲडमिट कर. इट वॉज अज्युम बाय हिम की इट इज कोविड करके. सो आय डोंट वॉन्ट टू टेक दॅट रिस्क की कोविड पेशंट्समध्ये कोविड नसेल तर मी त्याला का तिथे घेऊन जाऊ. आणि डॉक्टर पौरसिंहांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर रोहित नार्वेकरांनी आम्हाला झेन हॉस्पिटलमध्ये बोलवलं, त्याची ट्रीटमेंट तिथे त्यांनी सगळ्या टेस्ट करून घेतल्या. ते म्हणाले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, त्यांच्याकडे पण ऑक्सिजन लेवल त्यांच्या इन्स्ट्रुमेंटवर पण 88-86 असं दिसायला लागलेलं होतं. मग त्यांनी ABG टेस्ट असते ना, ती टेस्ट आर्टरीमधून केली जाते, ती त्याची टेस्ट करून घेतली. ते म्हणाले त्याच्यामध्ये जे ऑक्सिजन लेवल आहे, जे ब्लडमध्ये ऑक्सिजन आहे ते आपल्याला ॲक्युरेट कळेल. त्या टेस्ट नंतर त्याच्यात कळलं की ऑक्सिजन लेवल नॉर्मल आहे, त्याच्यात 99 दिसत होतं. मग हे का ऑक्सिजन लेवल खाली येते तर त्याच्यामध्ये मेट हेमोग्लोबिन हा जो फॅक्टर आहे तो त्याचा जो 1.4-1.5 असायला पाहिजे नॉर्मल रेंजमध्ये ते त्याचा 9.5 गेलेलं होतं. मग त्यांनी ही क्लोरोक्विन जी टॅबलेट आहे ती ताबडतोब बंद केली आणि मग आम्हाला त्याचं ऑक्सिजन लेवल मॉनिटर करायला सांगितलं. हळूहळू जसं ती बंद केली तसं हळूहळू ते नॉर्मल रेंजमध्ये यायला लागलेलं. 2 टेस्ट केले आणि त्याच्यानंतर त्याचं ऑक्सिजन लेवल कम्प्लिटली नॉर्मल आलं. बेसिकली मी असे अनुभव इतरांचे ऐकले आहेत बाहेरच्यांचे की जे ऑक्सिजन ज्यांना मलेरिया झालेल्या दरम्यान त्यांना ऑक्सिजन लेवल कमी झालंय की नाही, पण ते काही जण अनकॉन्शियस झालेले आहेत. तर डॉक्टर आम्हाला काय म्हणाले की ही अशी एक केस असते जी लाखांमध्ये एखादी केस असते की ज्याला हे टॅबलेट सूट होत नाही. सो हे जर हे आम्हाला कळलंच नसेल तर आम्ही त्याचं ऑक्सिजन लेवल आम्हाला निरोप आल्याप्रमाणे डॉक्टर लीनमवीरांकडून आम्ही त्याचं मॉनिटर करत राहिलो नसतो. सो बेसिकली आपले सद्गुरू आपली एवढी काळजी घेतात की ज्या हे कुठेही आपण मलेरिया झाला किती वेळ, आता मला 2 मलेरिया झाला आहे, पण कधी आपण ऑक्सिजन लेवल मॉनिटर करू किंवा केलं आहे असं नॉर्मली घडलेलं नाही. पण जिथे सद्गुरु कृपा असते ना, जिथे त्यांचं आपल्याकडे सतत लक्ष असतं ना, ते ह्या गोष्टी बरोबर उचित वेळी करून घेतात. उचित मार्गदर्शन उचित वेळी ॲप्ट मिळतं, त्याचं त्या प्रॉब्लेमचं निदान एकदम परफेक्ट होतं, त्याच्यावर ट्रीटमेंट परफेक्ट वेळीच होते,
त्याला ज्या औषधाची गरज आहे आणि ज्याची गरज नाही आहे हेही निदान होतं. आणि जेव्हा ही औषधं स्टॉप झाली, त्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले, तेव्हा आम्हाला दादांनी स्वतःहून त्यांच्याकडली औषधं शौनकसाठी पाठवली आणि त्याची दादांकडून ट्रीटमेंट औषधांची पूर्ण करून तो व्यवस्थित त्याच्यातून बाहेर आला. सो बेसिकली हा अनुभव मला सांगायचा आहे ह्याचसाठी की आम्हाला घरी बसून ह्या गोष्टी कळल्या नसत्या. डॉक्टर रोहित नार्वेकरांचा आम्हाला सतत फोन होता, ही टेस्ट केली का, ह्याचा काय रिपोर्ट आला. ते पण एक बापू भक्त आहेत आणि ह्या बापू भक्तांशी, ह्या श्रद्धावानाशी ते जे सतत आमच्याशी फॉलोअप करत होते, दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे आम्हाला असं त्या पॅन्डेमिकच्या, जेव्हा ऍक्च्युली कोविड खूप प्रखर होता त्यावेळेस, त्या ह्याच्यात आम्हाला एवढा सपोर्ट मिळाला, वी वर रिअली प्रिव्हिलेज्ड. त्यासाठी बाबूंना खूप खूप अंबज्ञा. हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ सांगू.